आता उत्तर रत्नागिरीमध्ये दापोली आणि मंडणगड तालुक्यात सुद्धा आढळली आहेत. अंदाजे 5000 ते 20000 वर्षांपूर्वीची ही कातळशिल्प असल्याचं बोललं जात आहे आणि या नव्या कातळशिल्पांचा अभ्यास करण्यासाठी संशोधकांची टीम दापोलीत पोहोचली आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोवा या परिसरामध्ये सुमारे 2000 कातळशिल्पांच्या फोटोंचा अभ्यास केला जाणार आहे. मात्र उत्तर रत्नागिरी भागात नुकतंच दापोली, मंडणगड, गुहागर या 3 तालुक्यात आढळून आलेल्या या प्राचीन कातळशिल्पामुळे मोठं रहस्य उलगडणार आहे. अधिक माहितीसाठी जाऊयात, आमचे प्रतिनिधी शिवाजी गोरे आपल्या सोबत आहेत. शिवाजी, ही कातळशिल्प आणि त्यांचा शोध नेमका कधी कोणाला लागला आणि त्यामुळे संशोधकांमध्ये एक प्रकारे औत्सुक्याचं आनंदाचं वातावरण असेल? नक्कीच, गेले अनेक वर्ष या ठिकाणी कातळशिल्प असल्याचं स्थानिकांमधून बोललं जात होतं, मात्र त्यावरती अभ्यास झाला नव्हता. परंतु आता त्याला दुजोरा मिळालेला आहे. काही अभ्यासक या ठिकाणी आजच येऊन गेले आणि त्याचा आता अभ्यास केला जाणार आहे. हे कातळशिल्प जे आहेत ते उंबरले गावातील गाडवांचा खडक अशा या परिसरामध्ये आहेत. कातळशिल्प आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये ड्रोनच्या सहाय्याने अजून कुठे कातळशिल्प आहेत का याचा शोध घेतला जातोय. मात्र रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दक्षिण रत्नागिरी भागामध्ये यापूर्वी अशा प्रकारचे कातळशिल्प आढळले होते आणि त्याची युनेस्कोने सुद्धा दखल घेतली होती. परंतु रत्नागिरी जिल्ह्यातल्या उत्तर रत्नागिरी भागामध्ये कातळशिल्प मोठ्या प्रमाणात असल्याचा संशय होता, मात्र आता तो खरा ठरलेला आहे. कारण मंडणगड, दापोली आणि गुहागर या 3 तालुक्यामध्ये आता कातळशिल्प मोठ्या प्रमाणामध्ये आढळून आलेले आहेत आणि त्याचा अभ्यास सुद्धा सुरू आहे. भविष्यात या कातळशिल्पावरून काही ऐतिहासिक पाऊल खुणा, प्राचीन इतिहास सुद्धा समोर येण्याची शक्यता आहे. कारण दापोली तालुक्यामधलं जे आढळलेलं कातळशिल्प आहे ते 20000 वर्षापूर्वीचं कातळशिल्प असल्याचं बोललं जाते. अभ्यासकाकडून तशा प्रकारचा दावा सुद्धा केलेला आहे. रत्नागिरीची एक टीम आलेली आहे, कातळशिल्पाचा पूर्णपणे त्याचा अभ्यास केला जाणार आहे. पुरातत्व विभागाकडून त्याची दखल सुद्धा घेण्यात आलेली आहे. केंद्र सरकारकडून जे पुरातत्व विभाग आहे ते पूर्णपणे अभ्यास करणार आहे. त्याचा स्केच सुद्धा आता तयार केला जातोय. बिलकुल शिवाजी, धन्यवाद या माहितीसाठी.